नमस्कार, मी संपदा सर्वे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. पाहूयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पारनेर तालुक्यातील नगर कल्याण नांदूर फाटा येथे मंगळवारी दुपारी 3 सुमारास इनोव्हा कार व जेसीबी यांच्या समोरासमोर झालेल्या अपघातामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सिरसागर व उपजिल्हाधिकारी संदीप मिठीबी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना मिळताच त्यांनी अपघातस्थळी भेट दिली. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये देखील त्यांनी भेट देऊन दोघांच्या तब्येतीची विचारपूस केली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पारनेर तालुक्यातील कानूर पठार येथे रात्रीच्या वेळी घराच्या पहिल्या मजल्यावरील बंद दरवाजा उघडून अज्ञातांनी घरामध्ये असणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांची जवळपास 5,35,000 रुपयांची जबरी चोरी केली आहे. याबाबत तुषार गंगाधर खुबे वय वर्ष 27 राहणार गालगुंडी रोड कानूर पठार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सोमवारी ग्रामपंचायतीची निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर काही वेळातच त्याची पडसाद उमटू लागली. पारनेर तालुक्यातील बाबोदी व हस्तगाव येथे हाणामाऱ्या झाल्या असून परस्पर फिर्यादीवरून 21 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. निवडणूक काळात शांतता कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक नितीन कुमार गोकावे यांनी कडक पावले उचलली होती. तरीही अशा घटना घडत असल्याने गोकावे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. पारनेर तालुक्यातील जवळे येथे अयोध्या येथील राम मंदिर निर्माण अभियानाचा शुभारंभ सोमवारी झाला. यावेळी जवळे येथील प्रगतशील शेतकरी संतोष पठारे यांची प्रथम 5,001 रुपयांची पावती फाडण्यात आली. श्रीराम जन्मभूमी निर्माण अभियान पारनेर तालुका प्रचारक विलास थोरात यांनी सांगितले की राम मंदिरासाठी प्रत्येक गावातून 10 रुपयापासून ते यथाशक्ती देणगी गोळा करण्याचे काम सुरू आहे. पारनेर तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत असणाऱ्या अळकुटी आणि निभोज ग्रामपंचायत मध्ये कोणत्याही एका पॅनलला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने तेथे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही ग्रामपंचायत मध्ये अपक्ष निवडून आलेले उमेदवार किंग मेकर ठरणार असून सत्तेच्या चारा त्यांच्या हातात राहणार असल्याने येथील ग्रामपंचायतीत कोणत्या पक्षाच्या ताब्यात जातात हे अजून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी किंवा शिवसेना यापैकी कोणताही पक्ष या ग्रामपंचायतीवर दावा करू शकत नाही. सन 2011 मध्ये दिल्लीत रामलीला मैदानावर झालेल्या आंदोलना दरम्यान भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते संसदेत माझ्या समर्थनार्थ भाषणे टोकत होते. माझ्या मागण्या कशा योग्य आहेत ही संसदेत पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. माझे कौतुक करण्यात त्यांना शब्द अपुरे पडत होते. मग आता नेमकी काय झाले? आश्वासने दिल्याप्रमाणे मागण्या पूर्ण करणे तर सोडाच, माझ्या पत्रांनाही मोदींकडून उत्तरे दिली जात नाही. त्यावेळी संसदेत माझ्या समर्थनार्थ केलेली भाषणे केवळ सत्ता मिळवण्यासाठी होती का? असा जळजळीत सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला केला आहे. या बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जर्मनाचा.